डायरेक्टरी मधील इमेजेस ची सूची दाखवण्याच्या या छोट्या पाठात आपले स्वागत. येथे फाइल्स ची सूची बनवणे, इमेज टॅग सारखा एचटीएमएल कोड वापरणे, त्यात बदल करणे, तसेच डायरेक्टरी मध्ये सूचीबद्ध असलेल्या इमेजेस एको करणे या गोष्टी बघणार आहोत. शेवटी असे आउटपुट दिसणार आहे. मी 8 इमेजेस बनवल्या असून त्यांची पेजवर सूची अशी दिसेल. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस आहेत. आता मी सेट केलेली डायरेक्टरीची रचना पाहू. आपण show.php फाइलवर काम करणार आहोत. आणि हा इमेजेस फोल्डर आहे. आणि येथे दाखविल्याप्रमाणे आपल्याकडे इमेजेसची सूची आहे. फाइल फॉरमॅटच्या प्रकारामुळे काहीही फरक पडत नाही. तो कुठलाही फॉरमॅट, मिश्र फॉरमॅट किंवा HTML द्वारे दाखवल्या जाणाऱ्या फॉरमॅटमधील इमेज फाइल असू शकते. येथे show.php आहे. आता ही फाइल रिकामी आहे. आपल्याला PHP टॅग्स हवे आहेत. प्रथम एक व्हेरिएबल सेट करू ज्यात आपल्या इमेजेस असलेली डायरेक्टरी असेल. आधी दाखवल्याप्रमाणे इमेजेस आहे. त्यापुढे फॉरवर्ड स्लॅश लिहू. बॅक स्लॅश पासून सावध रहा. या चिन्हास PHP मध्ये विशेष अर्थ आहे. या चिन्हानंतर लिहिलेले अक्षर काढून टाकले जाते. उदाहरणार्थ जर इमेजेस बॅकस्लॅश फोटोज असे लिहिले तर ते PHP मध्ये इमेजेस फोटोज वाचले जाईल, कारण बॅकस्लॅश नंतरचे पी वाचले जाणार नाही. फॉरवर्ड स्लॅश वापरत असल्याची खात्री करा. येथे हा फोटोज नाही आहे. नंतर आपण ओपन DIR फंक्शन वापरू. हे आपली डायरेक्टरी उघडेल. हे डायरेक्टरीतील कंटेंट्स दाखवणार नाही. हे विशिष्ट डायरेक्टरी उघडेल, म्हणजे ही डायरेक्टरी. हे असेच ठेवण्याऐवजी येथे लिहू if variable open_dir equals to open_dir कंसात variable dir. आपण ही आणि ही गोष्ट एकमेकाशी जुळवत आहोत. हे यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास हे डायरेक्टरी उघडण्यासाठी व्हेरिएबल open_dir ला असाइन करेल, ज्यामुळे नंतर त्यात बदल करता येईल. कारण डायरेक्टरी उपलब्ध नसल्यास आपल्याला अनेक कोडिंग एरर्स मिळतील. कुठलीही एरर नसल्यास आपण ह्यातील हा कोड आणि ब्लॉक कार्यान्वित करू शकतो. पुढचे समजण्यास थोडे कठीण आहे. येथे काही कमेंट्स लिहू. हे डायरेक्टरी उघडण्यासाठी आहे. येथे आत डायरेक्टरी वाचणार आहोत, म्हणून read_dir. हे आपण while लूप वापरून करणार आहोत. यातील प्रत्येक लूप मध्ये फोल्डर मधील एक-एक इमेज एको करणार, म्हणजे दाखवणार आहोत. येथे while लूप ने सुरुवात करू. आपण असे ते बनवूया जे यामध्ये असेल. आणि हा आपल्या कोडचा ब्लॉक आहे, ज्यामध्ये आपण while लूप साठी कार्यान्वित करणार आहोत. येथे कंसात variable file equals read directory लिहा. हे नवे फंक्शन जाणून घेऊ. अर्थातच येथे open_dir हे variable टाइप करणे गरजेचे आहे. हे डायरेक्टरी वाचेल जी आपण open_dir फंक्शन द्वारे उघडली आहे. ही अतिशय उपयोगी फंक्शन्स आहेत जी एकमेकांसोबत वापरू शकतो. आणि पुन्हा व्हॅलिडेट करणार आहोत. हे not equal to false असेल. जर हे उघडले नाही किंवा वाचले गेले नाही तर पुढे एरर मिळू शकते. आणि अशा प्रकारे याची रचना करणे गरजेचे आहे. हे कंसात समाविष्ट करणे आवश्यक आहे. येथे कंस घालू. हे आपले पूर्ण while स्टेटमेंट असायला हवे. आपण फाइल व्हेरिएबल बनवले असल्याने हे करणे सोपे आहे. आपण while लूप मध्ये असल्यामुळे या डायरेक्टरी मधील सर्व फाइल्स डायनॅमिकली अपडेट होतील. एको फाइल असे लिहून शेवटी br जोडा. ब्राउजर उघडून रिफ्रेश केला तर आपल्या सर्व डायरेक्टरीची सूची मिळाल्याचे दिसेल. डायरेक्टरी सूचीबद्ध करण्यावरील दुसरा पाठ उपलब्ध आहे.
येथे डॉट आणि डबल डॉट आहे हे डायरेक्टरीच्या रचनेचे स्टँडर्ड नोटेशन आहे डॉट म्हणजे चालू डायरेक्टरी तर दोन डॉट्स म्हणजे मागे जाण्यासाठी असे काहीतरी आहे हे लूप मध्ये व्हॅलिडेट करणे गरजेचे आहे येथे हा डॉट आणि हा फुल स्टॉप दोन डॉट्स एको होणार नाहीत हे पाहावे लागेल कारण ह्या इमेज म्हणून दाखवायचे आहेत पण त्या प्रत्यक्षात इमेज नाहीत हे काढून टाकू येथे टाइप करा व्हेरिएबल फाइल नॉट इक्वल डॉट आणि आपण ऑर च्या जागी अँड वापरणार आहोत म्हणून अँड फाइल नॉट इक्वल डॉट डॉट आपण लूप मध्ये विचारत आहोत हिचे नाव डॉट आहे याचे उत्तर येस आल्यास इफ नंतरचे स्टेटमेंट विचारात घेतले जाणार नाही आणि हे एकाच वेळी तपासत आहोत अर्थातच हे ट्रू असणार आहे हे रिफ्रेश करू त्या निघून गेलेल्या आहेत आता फाइल व्हेरिएबल मध्ये बदल करायचे आहेत ज्यामुळे ती प्रत्यक्षात इमेज बनेल त्यासाठी प्रथम हे काढून येथे ओमनी वर्ड रूपात काही एचटीएमएल कोड लिहू येथे इमेज सोर्स इक्वल्स समथिंग लिहा इमेजची हाइट आणि विड्थ ही देऊ शकतो मी देणार नाही कारण ती आधीच सेट केलेली आहे वेगवेगळ्या आकाराच्या इमेजेस असल्यास त्या एकाच आकारात ठेवून त्यांना हायपरलिंक देऊ शकता आणि क्लिक करून प्रत्येक इमेज उघडून बघू शकता हे साधे आहे ते करण्यासाठी मी पीएचपी कोड तुम्हाला दाखवणार आहे त्या प्रत्येकानंतर ब्रेक देऊ तुम्हाला वाटेल की येथे फाइल ठेवली जाईल परंतु रिफ्रेश केल्यावर तुटक इमेजेसचा संच दिसेल कारण जर प्रॉपर्टीज वर क्लिक केले तर येथे डायरेक्टरी इमेजेस आणि इमेज 1 दिसेल येथे इमेजेस डायरेक्टरीची गरज आहे येथे इमेजेस लिहू शकतो पण dir हे व्हेरिएबल बनवले आहे टाइप करा dir फॉरवर्ड स्लॅश फाइल म्हणजेच हे इमेजेस फॉरवर्ड स्लॅश फाइल असेल रिफ्रेश केल्यावर पेज मिळाल्याचे दिसेल जे पाठाच्या सुरुवातीला पाहिले होते आतासाठी एवढेच ह्या गोष्टी करण्याच्या अनेक पद्धती आहेत आपल्या शंकांचे समाधान करायला मला आवडेल त्यासाठी संपर्क करा हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद